नमस्कार, मी कल्याणी वाघमारे दिनमान बातमीपत्रात आपलं स्वागत करते. आता एक नजर हेडलाईन्सवर. राफेल बाबत भाजपावर काँग्रेसने केलेले आरोप मागे घ्यावेत, अन्यथा जोरदार निदर्शने करू, पूनम महाजन यांचा इशारा. उद्योगनगरी अशी ओळख असणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये सर्रास होते दारू विक्री, पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष. राष्ट्रवादीच्या खासदारांच्या पक्षांतरानंतर कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न म्हणत राजकीय वर्तुळावर होत असलेल्या चर्चेवर पवारांनी टाकले आवरण. आणि पिंपरी चिंचवड शहरात मराठा आंदोलकांची धरपकड सुरू, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने चाक आणि ते अमरण उपोषण. आता बातम्या सविस्तराने. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे राफेल बाबतीत भाजपवर खोटे आरोप करत असून त्यांनी न्यायव्यवस्थेवरही संशय व्यक्त केला आहे. याबाबत त्यांनी सर्वत्र माफी मागावी, अन्यथा राज्यातील सर्व काँग्रेसच्या कार्यालयासमोर भारतीय युवा मोर्चा निदर्शने करेल, असा इशारा भारतीय युवा मोर्चाच्या अध्यक्षा पूनम महाजन यांनी दिला आहे. राफेलच्या व्यवहारासंदर्भात सुप्रीम कोर्टाने कोणताही व्यवहार चुकीचा झाला नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर काँग्रेसने मोदी सरकारवर चुकीचे आरोप करत देशभरात बदनाम करण्याचे काम केले. याशिवाय न्यायव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. याला उत्तर देत देशभरात भाजपचे मंत्री राज्यातील पदाधिकारी पत्रकार परिषद घेत आहेत, त्यानुसार पुण्यातही पूनम महाजन यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी राफेल बाबतीत सरकार लोकसभेच्या चर्चा करण्यास तयार असून जे सत्य आहे ते मांडणार आहे, पण काँग्रेस चर्चेला येत नसून सभागृहात सातत्याने गोंधळ घालत आहे आणि देशभरात भाजपची बदनामी करण्याचे काम काँग्रेसचे पदाधिकारी करत आहे. यामुळे आम्ही राफेलमधील सत्यता मांडण्यास तयार आहोत, पण काँग्रेस तयार नसल्याचे पूनम महाजन यांनी यावेळी सांगितलं आहे. त्याच्यात आज देशभरात आम्ही ठरवलं की देशभरात हे लोकांना कळायला हवं की काय पद्धतीची फसवणूक लोकांची होती आहे. खोट्या आरोपांवरून आपल्या देशाचं आर्मी सिक्रेट, डिफेन्स सिक्रेट बाहेर आणून त्याच्याविषयी राजकारण करणं हे कितपत चांगलं आहे आणि हे किती खालच्या दर्जाचं राजकारण काँग्रेस पार्टी आणि त्याचे अध्यक्ष करत आहेत हे लोकांना तुमच्या माध्यमातूनपर्यंत पोचणं हे फार महत्त्वाचं आहे. मला आदरणीय राहुल गांधी जे ग्रँड ओल्ड पार्टीचे, ग्रँड ओल्ड फॅमिलीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून युवकांची अपेक्षा असं म्हटलं जातं, तर त्या अपेक्षा पूर्ती करण्याच्या जागी त्यांनी या पद्धतीच्या खोट्या आरोपातून देशाची बदनामी का करावी ह्याच्यावर खूप चर्चा झाल्या. आम्हाला असं वाटतं की बोफोर्सचा जो कलंक त्यांच्यावर नाही तर त्यांच्या पार्टीवर नाही तर त्यांच्या पूर्ण परिवारावर लागला आहे, तो कलंक कसा साफ करावा, त्यामुळे काहीतरी असं राजकीय उत्पात मांडावं ज्याच्यानी ते खोटं जरी असलं तरी त्याच्यातून हे आम्हाला दाखवायचं की मैं बोफोर्स का कलंक यहां से निकाल दूंगा, इसलिए राफेल को निकाल के रहूंगा. उद्योगनगरी अशी ओळख असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहर सध्या गुन्हेगार नगरी म्हणून ओळखलं जाते. पिंपरी चिंचवड आणि मावळ तालुक्यात खुल्याम अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे, मात्र पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनाला हे दिसत नाही का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. पिंपरी चिंचवडची ओळख ही एकेकाळी उद्योगनगरी म्हणून होती, मात्र आता गुन्हेगारांचा वास मोठ्या प्रमाणात या शहरात आढळतो. त्याचबरोबर शहरात बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू झाली आहे. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या कारकिर्दीत अवैध धंदे शहरात कमी होतील अशी अपेक्षा सामान्य नागरिकांना होती, मात्र असं काही झालं नाही. सामाजिक कार्यकर्त्यांनी याचे स्ट्रिंग ऑपरेशन करून हा काळा धंदा उजेडात आणला आहे. सामान्य नागरिकांना दिसणारे काळे धंदे पोलिसांना कसे दिसत नाही, हाच मोठा प्रश्न आता उपस्थित होतोय. मावळ तालुक्यामध्ये ग्रामीण भागात पाण्याची सोय असल्या ठिकाणी या कंदारबट समाजातील लोक गावठी दारू बनवण्याचे काम करत असून याकडे पोलीस प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष होत असून राज्य उत्पादन विभागही या भट्ट्यांकडे कानाडोळा करत आहे. हो, आपल्या स्थानिक पोलीस पाटीलही व सरपंच यही या भट्ट्यांकडे दुर्लक्ष करत आहे. या सर्व प्रकरणामुळे गावातील तरुण मात्र मोठ्या प्रमाणावर दारूच्या आहारी गेला आहे व त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. मावळ परिसरातील काही ठिकाणी अवैध दारू विक्रीचे धंदे सध्या तेजीत आहे आणि पोलीस प्रशासन देखील याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. या स्ट्रिंग ऑपरेशन नंतर तरी पोलीस प्रशासन खडबडून जागे होणार का, संबंधितांवर कारवाई केली जाणार का, हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांनी राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केलाय. यावर अजित पवारांनी कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असे म्हणत राजकीय वर्तुळात होत असलेल्या चर्चेला लगाम लावलाय.
राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर अजित पवार यांनी एका कार्यक्रमात त्यांच्याविषयी भाष्य केले आहे. कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असे पवार म्हणाले आहेत. ती जागा पाठीमागच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवत होता. निवेदिता माने स्वतः तिथे खासदार झालेले आहेत. परंतु अलीकडच्या काळात समविचारी लोकांना एकत्र आणण्याच्या करता काही निर्णय घेतले जाणार आहेत. त्याच्यातनं कदाचित त्यांना असं वाटलं असावं की ही जागा आता जागा वाटपामध्ये सिटिंग MP म्हणून राजू शेट्टींना जाण्याची शक्यता आहे आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये खासदारकीला उभं राहायचं होतं आणि त्याच्यामुळं त्यांनी हा निर्णय घेतला असावा. वास्तविक अशोकराव चव्हाण आणि आम्ही सगळेचजण समविचारी लोक पक्षाचे लोक एकत्र 18 आणि 19 तारखेला मुंबईला बसतोय आणि त्यावेळेस आमच्या जवळपास 40 जागांच्या बाबतीत एकमत झालेले 8 जागा राहिलेल्या आहेत. आता त्या 8 जागांच्या बाबतीत एकमत करून मग जे काही आमचे मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षांना कुठल्या जागा द्यायच्या त्या प्रकारे तशा वाटप तिथं केलं जाईल. पण कधीकधी एखाद्या व्यक्तीने मनातच ठरवलेलं आहे की काही झालं तर मला खासदारकीला उभंच राहायचं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. 5 राज्यातील निवडणूक निकालात भाजपाची पिछेहाट झाली आहे, त्यामुळे कर्जमाफी देऊन गमावलेला जनाधार मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न भाजपकडून सुरू आहे अशी टीकाही अजित पवार यांनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान चाकण येथे हिंसक वळण लागले होते. यामध्ये अनेक मराठा तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे मागे घेण्याची मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केली, तरी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या माध्यमातून पुन्हा अटक सत्र सुरूच करण्यात आले. अशा या अटक सत्राच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने चाकण येथे अमरण उपोषण सुरू केले. मराठा समाज आपल्या हक्काची लढाई शांततेच्या मार्गाने लढत असताना सरकार आंदोलकांवर दडपशाही करत होतं, त्यातून काही समाजकंटकांनी चाकण उद्योग नगरीत चळीतकांड केला. मात्र या हिंसाचारात स्थानिक मराठा आंदोलकांनी नव्हे तर अन्य काही जणांनी मोर्चात घुसखोरी करून हिंसाचार घडवल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे निरापराध मराठा तरुणांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. चाकण हिंसाचारात थेट संबंध असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर काही तरुणांना चाकण हिंसाचार प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन झालेल्या SIT पथकाकडून अटक करण्यात आली असून त्यात काही मराठा तरुणांसह अन्यही जाती धर्माचे तरुण असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाशी मराठा समाजाच्या व स्थानिक तरुणांचा काही संबंध नसतानाही स्थानिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले हेच अटक सत्र अजून सुरू असल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आमरण उपोषणाचे हत्यार बाहेर काढण्यात आले आहे. शहरामध्ये या मागणीसाठी आता खऱ्या अर्थानं चाकणपासून सुरुवात होणार आहे. आता लवकरच परभणी असेल किंवा नवी मुंबई असेल त्या ठिकाणी सुद्धा आपल्याकडून प्रेरणा घेऊन अशा पद्धतीचे आंदोलन पुढे सुरू होतील की जेणेकरून या आंदोलनामधल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी या ठिकाणी आजपासून हे आंदोलन सुरू होत आहे. आमचं आकडचं शिष्टमंडळ माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटण्याकरता गेलो होतो. लिखित स्वरूपामध्ये मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलं होतं आणि त्यावेळेमध्ये मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला होता की चाकणमध्ये नाही तर महाराष्ट्रातले संपूर्ण महाराष्ट्रातले आम्ही गुन्हे मागं घेऊ, काही थोडंफार आम्हाला वेळ द्या, कारण गंभीर स्वरूपी जे काही गुन्हे आहेत ते गुन्हे मागं घेण्याकरता आम्हाला कॅबिनेटमध्ये तो विचारचा विषय घ्यायला लागेल. त्याच संदर्भाने गेले 2 महिने झाले मुख्यमंत्री कार्यालयाशी सारखा संपर्क चालू आहे, परंतु कुठल्याही प्रकारचं त्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारचं उत्तर आम्हाला येत नाही, अपेक्षेप्रमाणे उत्तर येत नाही. म्हणून हा शेवट लोकशाहीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत तरतूद दिल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने आम्ही उपोषणाला बसलेलो आहे. दरम्यान चाकणमधील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आलेल्या अमरण उपोषण आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही उपोषण सुरू करण्यात आले आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. ज्येष्ठांसाठी अडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची अडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6655 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे.
या डिव्हाइसमध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटॉलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ॲप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपर फास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मुस्लिम धर्माविषयी, मुस्लिम समाजातील रूढी परंपराविषयी, धार्मिक स्थळ असलेल्या मस्जिदविषयी सर्वसामान्य नागरिकांच्या मनात असलेले गैरसमज दूर व्हावे यासाठी जमाते इस्लामी इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर यांच्या वतीने पुणे कॅम्प परिसरात मस्जिद सर्व धर्मीय नागरिकांना पाहण्यासाठी खुली ठेवण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत आझम कॅम्पस परिसरात एक मस्जिद सर्व धर्मीय नागरिकांना पाहण्यासाठी खुली ठेवण्यात आली आहे. या उपक्रमाला पुणेकर नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिलाय. महाविद्यालयीन तरुण तरुणी, महिला, पुरुषांनी मस्जिदविषयी जाणून घेण्यासाठी या ठिकाणी हजेरी लावली होती. मस्जिदमधील स्वच्छता आणि शांतता भावल्याचे एका तरुणाने सांगितले आहे, तर अन्य एकाने मस्जिद पाहिल्यानंतर मनातील अनेक गैरसमज दूर झाल्याचे सांगितले. नॉर्मली बघा, लोकांना जे आहे अगोदर इस्लामची प्रॉपर माहिती नाही, एक तर दुसरं आहे की मस्जिदमध्ये नेमकं काय असतं ते पण लोकांना माहीत नाही. आणि त्याच्याकरता आम्ही एक कार्यक्रम ठेवला, म्हणजे लोकांना जे इस्लामबरोबर जे गैरसमज असेल किंवा मस्जिदमध्ये जे गैरसमज असेल आणि मस्जिदमध्ये नेमकं काय असतं ते पाहायला करता आम्ही लोकांना हे केलं की तुम्ही येऊन पर्सनली पहा का मस्जिदमध्ये नॉर्मली काय असतात. तर त्यांनी ते पाहिलं आणि त्यांचे प्रश्न होते का तुमच्याकडे काहीच दिसत नाही आम्हाला, म्हणजे काय स्टॅच्यू नाही किंवा काय इमेजेस नाही, काय फोटोग्राफ्स नाही, तर तुम्हाला कुठं कशा करता तुम्ही काय करता. तर त्यांना आम्ही नमाज पढून दाखवलं, त्याच्या नमाजमध्ये जे कुराण वाचत होतं त्याचं भाषांतर आम्ही त्यांना सांगितलं. आणि त्यांना आजी म्हणजे असं वाटलं काहीतरी नवीनच प्रकार आहे आणि त्याला वाटलं का आमचं असं नसतं म्हणून. आणि त्याच्यानंतर त्यांनी हे विचारलं आम्हाला का स्त्री येऊ शकतात का नाही, लेडीजने असं विचारलं आम्हाला. तर इस्लाममध्ये स्त्रीला येऊन यायला काही प्रॉब्लेम नाही, पण कंपल्सरी म्हणजे आमचं हे असतं का जेवढे जेंट्स आहेत पुरुष आहेत त्यांनी मस्जिदमध्ये येऊन नमाज पढायला पाहिजे. आणि त्याच्याकरता आपण पाहतो की नॉर्मली मस्जिदमध्ये ते पाहतात, स्त्री पण येऊ शकते, त्यांचं आमचं वेगळं अरेंजमेंट असतं त्यांच्याकरता आणि ते पडद्यामध्ये त्यांना येऊ लागतात. म्हणजे उदाहरणार्थ एक असा प्रश्न होता की गल्फ कंट्रीजमध्ये स्त्रिया जाऊ शकतात आतमध्ये नमाज पढू शकतात, तर इथल्या मशिदींमध्ये का नाही पडतात, म्हणजे का नमाजच्या वेळेला स्त्रिया हजर नसतात असं थोडंसं मला दिसून आलं होतं. तर त्यांनी त्याच्यामागचं कारण सांगितलं की तो खरं म्हणजे स्पेसचा कसा प्रश्न आहे आणि थोडासा आपल्या इकडे तो तो प्रश्न कसा निर्माण होतो, कारण की लहान असतात मशिदी आणि तिकडे सेपरेट एंट्रन्स आणि एक्झिट नसते पुरुष आणि स्त्रियांसाठी, तर त्यामुळे त्यांना ॲक्च्युली एकत्र नमाज नाही हे करतायत वाचतायत. पुण्यात मेट्रोचे काम सध्या जोरदार सुरू आहे. सर्व पुणेकरांना मेट्रो कधी येणार याची आस लागली आहे, पण ज्यांची घरे जमीनदोस्त करून ही जर मेट्रो होणार असेल तर याला आता कसबा पेठेतील नागरिकांनी विरोध केला आहे. याच ठिकाणी मेट्रोचे स्टेशन होत असल्याने इथली 250 घरे ही हलवावी लागणार आहे, पण याला इथल्या नागरिकांनी विरोध केला आहे. कसबा पेठ हा शहराचा मुख्य भाग असून या ठिकाणी ऐतिहासिक मंदिरे आहेत, अनेक वाडे आहेत, यामध्ये आजही नागरिक वास्तव्य करत आहेत. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गात सुमारे 6 किलोमीटरचा मार्ग हा भुयारी असून तो मध्य वस्तीतून जातो. यापैकी कसबा पेठेतील झांबारे चावडी या परिसरात मेट्रोचे स्टेशन असून तेथील 250 घरे काढावी लागणार आहे. त्याचा सर्वेही सुरू झाला आहे, याला नागरिकांनी विरोध केला आहे, त्यामुळे स्टेशन होणार का यावर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दुसरी गोष्ट, इथे 90% लोकांची जी उपजीविका आहे ते ह्याच परिसरात आहे. त्यानंतर हे जे स्टेशन इथे जे प्रस्तावित केलं हे पहिलं बुधवार पेठेत होतं,
ते आता इथे आणण्याचं कारण आम्हाला काही माहीत नाही आहे. आणि इथे स्टेशनची आवश्यकता का नाही तर एक सिव्हिल कोर्टात आहे, जे की इथून आम्ही 5 मिनिटात सिव्हिल कोर्टात जाऊ शकतो, म्हणजे 10 मिनिटात पायी जाऊ शकतो. तर असं असताना इथे दाट वस्तीमध्ये जिथे काही मार्केट प्लेस नाही, काही नाही आहे, तिथे अशा वस्तीमध्ये स्टेशन करायची खरोखर आवश्यकता आहे का? पुणे महानगरपालिकेने 6-7 महिन्यापूर्वी माझे नवीन बिल्डिंग प्लॅन पास केलेले आहेत आणि मी त्याचे पैसे मोठे भरलेले आहेत. आणि त्या मेट्रोवाले येऊन सांगतात तुम्ही काम करू नका. याच्यावरनं एवढं उघड होतं की मेट्रो आणि महानगरपालिका यांच्यामध्ये कुठलाही समन्वय नाही. त्यांच्याकडे विचारलं तर ते कुठल्याही प्रकारचं उत्तरही देत नाहीत. शिवाजी महाराजांना मुस्लिम मावळे, स्वराज्य चालवणारे मुस्लिम सरदार यांनी कधीच दगा फटका केला नाही. उलट स्वकीयांनी महाराजांना दगा फटका केला, पण सध्याच्या काळात हिंदू मुस्लिम वाद पेटवला जातोय, हे चुकीचे आहे असे मत माजी संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले आहे. पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातील मौलाना अब्दुल कलाम आझाद हॉलमध्ये छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने राज्यस्तरीय पहिले अधिवेशन घेण्यात आले. याचे उद्घाटन श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते संविधानाच्या पुस्तिकेला पुष्प वाहून करण्यात आले. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक हे शिवाजी महाराज आहे. यांच्यावर मुस्लिम हिंदू ऐक्याचा प्रयत्न करत असताना जी जळमटे निर्माण केली गेली, ज्या विद्वानांनी याला जो सुरुंग लावला, त्याचे परिणाम आजही आपण भोगत आहोत. महाराजांनी अफजल खानाचा वध केला कारण तो स्वराज्याचा शत्रू होता. जय जय स्वराज्याला घातक ठरतील अशा शत्रूंना ठार मारलं, पण राज्यात काम करणाऱ्या मुस्लिम मावळे सरदार यांच्याशी ते नेहमीच नम्रतेने वागले असे मत सबनीस यांनी यावेळी व्यक्त केले. हिंदू मुसलमानांच्या ऐक्याचा सर्वात श्रेष्ठ असणारं प्रतीक महाराष्ट्रामध्ये फक्त शिवाजी महाराज आहेत आणि म्हणून छत्रपतीच्या नावावर आपल्याला मुस्लिम आणि हिंदूंच्या ऐक्याचा प्रयोग करताना इतिहासामध्ये जी जळमट निर्माण केली गेली, जे गैरसमज पेरले गेले, ते जर शिवाजी महाराजांवर जर जिवंत असते तर त्यांनी किती इतिहासकारांचे मुर्दे पाडले असते मला सांगता येणार नाही. लेखणीतून विष पेरणाऱ्या विद्वानांच्या त्यांनी खात्मा केला असता याच्याबद्दल मला पूर्ण खात्री वाटते. अफजल खानाचा वध झाला का? झाला, शिवाजी महाराजांनीच तो केला, पण तो मुसलमान म्हणून केलेला नाहीये. अफजल खान हा स्वराज्याचा शत्रू आहे आणि स्वराज्याचा शत्रू तो चंद्रराव मोरे असला तरी त्याची खांडोळी आहे, खोपडे असला तरी त्याची खांडोळी आहे, खंडूजी खोपडे आहे त्याची पण खांडोळी आहे, रांजेगावचा पाटील जरी असला तरी त्याची हातपाय तोडण्याची शिक्षा महाराज देतात, कृष्णाजी प्रभाकर कुलकर्णी हा अफजल खानाचा वकील तलवार घेऊन महाराजावरती वार करायला निघतो, तो ब्राह्मण म्हणून त्याचा मुलायजा न ठेवता शिवाजी महाराज त्याची गर्दन उडवतात. त्याच न्यायानं त्याच निकषावरती स्वराज्याचे जे जे विरोधक आहेत, ते ब्राह्मण असोत, पाटील असोत, ओबीसी माळी असोत, कोळी असोत किंवा मुसलमान असोत, त्या सर्वांचा संघर्ष त्यांनी शिवाजी महाराजांनी आपल्या तलवारीवरती पेलून नेलेला आहे. आणि म्हणून छत्रपतींचं स्वराज्य आणि या स्वराज्याच्या संदर्भातली संबंध इतिहासाची मांडणी जी आहे ती समजून घेत असताना काही मूलभूत सूत्र आपल्याला लक्षात घ्यावी लागतील. समाजात हिंदू मुस्लिम यामधील तेढे निर्माण करण्याकरता शिवाजी मुस्लिम ब्रिगेडची स्थापना झाली असल्याचे मत निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं. म्हणजे जेव्हा बाळ घरातनं रांगत येतं त्यावेळेला सांगितलं जातं हा ते शेजारी घर आहे ते मामाचं घर आहे, त्याचं आपलं भांडण झालं, तिकडे नाही जायचं, तिकडे ते आहे ना तर चुलत्याचं तिकडे पण आपलं भांडण आहे, तिकडे ना त्या विशिष्ट जातीच्या कुणाचं तरी घर आहे तिकडे नाही जायचं, तिकडे आहे ना ते मुसलमानाचं घर आहे तिकडे नाही जायचं. म्हणजे ह्या बाळाच्या डोक्यामध्ये लहानपणापासून विष भरणी सुरुवात. पुणे जिल्ह्यातील चाकणच्या खाऊ कांदा बाजारात नवीन कांद्याची आवक वाढून भावात मोठी घसरण सुरू झाली आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी अवघा 3 ते 5 रुपये प्रति किलो एवढा कांद्याला भाव मिळत आहे, त्यामुळे कांद्याला कवडीमोळ भाव मिळत असल्याने शेतकरी मात्र आक्रमक झाले आहेत. मागील 15 आठवड्यापूर्वी हेच दर किलोला 14 ते 18 रुपये इतके होते. यंदाच्या दुष्काळामुळे पाणी नसल्याने 3 ते 3.25 महिन्यांचा कच्चा कांदा असल्याने व मार्केटमध्ये आणण्यापूर्वी कांद्याची प्रतवार होत नसल्याने कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. कांद्याला कमीत कमी क्विंटलला 700-800 रुपये खर्च आहे. शेतकऱ्यांच्या मालाला आता 1 रुपयापासून 6 रुपये किलोपर्यंत बाजार भेटतात, पण नाईलाजा शेतकऱ्याचा आता कसंच त्यांना टिकू शकत नाही. कारण इथून पुढच्या काळात जर गव्हर्नमेंटने जर त्यांना अनुदान नाही दिलं तरच शेतकरी टिकतील, अनुदान दिल्याशिवाय टिकू शकणार नाही.
मार्केटमध्ये येणाऱ्या शेकडो टन कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. यंदाच्या पावसातील स्थितीमुळे कांद्याच्या लागवडीला काहीसा उशीर झाला आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर फुरसंगी आणि गरव्या कांद्याची लागवड झालेली आहे. नव्याने लागवड केलेला कांदा आता मार्केटमध्ये आणण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. कांद्याच्या दरात सुरू असलेली घसरण पाहता मावळ, चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पूर्ण वाढ न झालेला कांदा काढणी करून बाजारात आणण्यास सुरुवात केल्याने कांद्याच्या दरात घसरण सुरू झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी काय मारायचे, पाणी नाही, काढणी नाही, 150 रुपये 200 रुपये काढणीला मजुरी द्यावा लागते. कांद्याला हमी भाव न मिळाल्याने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चाकण येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी यावेळी दिलाय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. गेल्या 3 वर्षाच्या कालावधीत APWAच्या व्यवसायात 63.5% वाढ झाली असून या व्यवसायातर्फे व्यवस्थापन होत असलेल्या संपत्तीत 2017-18 मध्ये 51.2% वाढ झाली आहे. कंपनीच्या दृष्टीने पुणे हे महत्वाचे केंद्र आहे आणि येथील ग्राहकांच्या तंत्रज्ञान वापरण्याच्या क्षमतेवर सतत सुधारणा होत असून 2017-18 मध्ये व्यवसाय 39% वाढला आहे अशी माहिती राहुल जैन यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. एलवाईज पर्सनल वेल्थ ॲडवायझरी या एलवाईज वित्तसेवा समूहाच्या संपत्ती व्यवस्थापक आणि शेअर दलाल विभागाच्या प्रगतीची माहिती आज जाहीर करण्यात आली. तंत्रज्ञानाच्या काळात ग्राहकांच्या सोयीसाठी कंपनीने 2 प्रमुख सॉफ्टवेअर तयार केली आहेत. TX3 आणि EMT निर्माण केले असून ते सर्व ग्राहकांना फायदेशीर ठरत आहे. EMT हे खास प्रकारचे मोबाईल ट्रेंडिंग ॲप आहे. यावर मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार या दोन्हीवर व्यवहार करता येतात अशी माहिती जैन यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. तो एडलवाइज में हम लोग टेक्नॉलॉजी पे काफी फोकस करते हैं एंड हमारा एम है कि हम सुपीरियर टेक्नोलॉजिकल प्रोडक्ट्स बनाएं. सो उसी को ध्यान में रखते हुए हमने ये EMT ऐप बनाया है विच इज वन ऑफ द हाईएस्ट रेटेड ऐप. इसका 4.4 रेटिंग है, सबसे ज़्यादा रेटिंग है इंडिया में. 9.5 लाख इसके डाउनलोड्स हैं एंड इट और वो आपको हेल्प करते हैं टू इन्वेस्ट इनटू इक्विटी मार्केट्स, इन्वेस्ट इन म्यूचुअल फंड्स, इन्वेस्ट इन NCDs और बहुत सारा डेटा भी प्रोवाइड करते हैं. इससे आप मार्केट को ट्रैक कर सकते हैं, आप इकोनॉमी को ट्रैक कर सकते हैं, आप कंपनीज को ट्रैक कर सकते हैं. इसका पूना में भी बहुत यूसेज है. हम लोगों ने देखा है कि लास्ट 3 साल में हमारे ऐप का यूसेज 150% से ग्रो हो रहा है ईयर ऑन ईयर. और एक बहुत इंटरेस्टिंग बात है कि 40% ऑफ आर ऐप यूजर्स जो हमारे ऐप यूज़ करते हैं वो मिलेनियल्स हैं, यंग जनरेशन है जो काफ़ी ऐप को यूज़ कर रहा है आजकल. आता पुनः एक नज़र हेडलाइंस पर. राफेल बाबत भाजपावर काँग्रेसने केलेले आरोप मागे घ्यावेत, अन्यथा जोरदार निदर्शने करू, पूनम महाजन यांचा इशारा. उद्योगनगरी अशी ओळख असणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये सर्रास होते दारू विक्री, पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष. राष्ट्रवादीच्या खासदारांच्या पक्षांतरानंतर कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न म्हणत राजकीय वर्तुळावर होत असलेल्या चर्चेवर पवारांनी टाकले आवरण. आणि पिंपरी चिंचवड शहरात मराठा आंदोलकांची धरपकड सुरू, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने चाकण येते अमरण उपोषण. हे बातमीपत्र इथेच संपलं. तोपर्यंत पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.